आईची सुवार्ता सुवार्तेंतल्या आणि सुवार्ते बैल्या शास्त्रियांक आणि फारिजेवांक एक सारखी नाटवता. कित्याक जेजून सुवार्तेंत बारीस प्रमुख सत कळीत केला. शास्त्री आणि फारिजेव धर्मशास्त्र पाळपांत मुखार आसले आणि आपण धर्मशास्त्र पाळता म्हणून दाखोवपांत ती मुखार आसले. तर जेजून तांकां कपटी म्हणून कित्याक म्हळे? जेजूच्या नियमशास्त्रांतल्यो चड गरजेच्यो संगती म्हणजे न्यायनीत दया माया आणि विश्वास तुम्ही सोन सोडल्यात ह्या उतरांनी आमकां सूक्त जाप मेळटा. कपटपणाचे व्याख्यानी कळटा. जेजूची उतरां नियमशास्त्र पाळपा दिशेन भोव महत्वाच्या व गरजेच्या न्यायनीत दया माया आणि विश्वासाच्या गजालींनी पाठी पडोवन देवाक दांती एकवंटो दिल्ल्यांत कितें फायदो म्हणलो सावला बरीत आवाज उठयतात. न्यायनीत दया माया आणि विश्वास मनशा मनशा संबंधांत पयलीं जावंक जाय आणि ही लक्षणां नियमशास्त्र पाळपांत ती पयलीं जावन दिसूंक जाय. एकामेका मनशा मनशांतय असलो मनोभाव देवस्तुतीचें प्रतिरूप वा आरसो जावंक जाय. नंतर सगळें कपटपण जाता. मनशा मनशा संबंधांत अनीत अन्याय रागमसर आणि अविश्वास आणि देवस्तुती दोन्ही सांगता वचनांत. एकामेका न्यायनितीच्या आणि मोगामयपासाच्या मनोभावांनी जियेतल्यांक देवस्तुती बरी जुळता.